कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावाने चांग भलं या मालिकेच्या 8 सप्टेंबरच्या भागात भीमा मैयप्पाला त्यांच्यासोबत चालण्यास समजावत असतो, मात्र तो स्पष्ट नकार देतो. मी इकडून कुठेही जाणार नाही असं सांगतो. तो सत्यवाला बोलावतो आणि तुम्ही तुमचं सामान बांधायला घ्या असं सांगतो. सगळेजण आम्ही इथे राहतो असं म्हणतात, मात्र मैयप्पा कुणाचं काहीच ऐकत नाही. तुम्ही इकडून तुमच्या कामाला निघून जा, आता आले ते दिवस मी एकटा राहीन असं म्हणतो. सत्यवा त्याला ती बाळू येईपर्यंत थांबते असं म्हणते. तेव्हा तो बाळू येईल असं मला वाटत नाही असं म्हणतो. इकडे बाळूमामा गावच्या वेशीवर येऊन थांबतात आणि आजपासून या गावाची आणि माझी नाळ तुटली असं म्हणतात. मंगळू बाळूमामांना असं म्हणू नका असं म्हणतो. त्यांचा आणखी एक शिष्य, मला देखील खूप भीती वाटते, माझं काळीज खूप धडधडतंय, काहीतरी वाईट घडणार आहे असं म्हणतो. त्यांना वाटेत काशाबा भेटतो. तो त्यांना भेटून, मामा तुम्ही यायला खूप उशीर केला असं म्हणतो. मी तुमच्यासोबत घरी येतो असं म्हणतो. मंगळू नकार देतो, मात्र बाळू मामा त्याला सोबत यायला सांगतात. इकडे सुंदर आणि गंगू मैयप्पाचा निरोप घेतात. सत्यवा बाळूचा शोध लागतोय का ते बघा असं भीमाला सांगते. तेव्हा गंगू मैयप्पाला बाळू सोबत तंटा करू नकोस असं बजावते. सुंदराच्या आठवणीने सर्वजण रडू लागतात. सत्यवा गंगू मैयप्पाचा निरोप घेऊन गावी जायला निघतात. इकडे बाळू मामा गावात प्रवेश करतात. त्यांना तात्या बघतो आणि हाक मारत रडत रडत त्यांच्या जवळ येतो. तो बाळू मामांना बघून खूपच रडू लागतो. तेव्हा सगळेजण, तू रडू नकोस, नंतर तुझं काय झालंय ते मामांना सांग असं बोलतात. तेव्हा तात्या, घरी मैयप्पा तुमची वाट बघतोच आहे, तिकडे चला असं म्हणतो. बाळू घरी पोहोचतो. त्याला बघताच मैयप्पा आत निघून जातो. भीमा त्याला मिठी मारून रडू लागतो. आपली आई आपल्याला सोडून गेली असं सांगतो. हे ऐकून सर्वांना रडू कोसळतं. भीमा त्याला, तुम्ही इतक्या दूर जायला नको होतं असं सांगतो. तेव्हा त्याचे शिष्य, मामा देखील असंच काहीसं बोलत होते असं म्हणतात. त्यानंतर बाळू त्याच्या दुसऱ्या भावाला भेटतो. बाळूला बघताच तो देखील रडू लागतो. मैयप्पाने अन्न पाणी सोडल्याचं भीमा त्याला सांगतो. बाळू मैयप्पाला जाऊन भेटतो आणि त्याची माफी मागतो. तू माझ्यावर रागावलायस हे मला माहितीये असं म्हणतो. तेव्हा मैयप्पा, मी कुणावरही रागवलो नाही, माझ्या रागवण्याने सुंदरा परत येणार आहे का असं विचारतो. तेव्हा बाळू, तिचं जाणं पांडुरंगानेच लिहिलं होतं असं म्हणतो. तेव्हा मैयप्पा, त्या पांडुरंगानेच घात केलाय असं रागात म्हणतो. तू तिला पंढरीला घेऊन जा म्हणालास आणि घेऊन गेलो, त्यानंतरच हे झालं असं म्हणतो. तेव्हा बाळू त्याला, तिला पंढरीलाच काही झालं असतं तर तू काय केलं असतंस असं विचारतो. तू या दुःखातनं सावर असं म्हणतो. मला यायचं होतं पण माझ्यावरचा गाडा मोठा आहे असं त्याला सांगतो. हे ऐकून मैयप्पा चिडतो आणि जिने तुला जन्म दिला तिचीही तुला काळजी नाही का असं बाळूवर ओरडतो. बाळू मैयप्पाची नाराजी दूर करू शकेल का? मैयप्पाला बाळूचं दैवत्व समजणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.